आम्ही त्यांचे जे माजी खासदार आहेत किरीट सोमय्या त्यांना दिवसा ढवळ्या सकाळी उठल्यापासून भ्रष्टाचार काढल्याशिवाय झोप येत नाही. त्यांना पत्र पण दिलं होतं की तुम्ही हे सगळे घोटाळे काढताय, तुमचं अभिनंदन, परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा स्मार्ट सिटीचा हा घोटाळा पण काढा. आंदोलन केलेले पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचा घोटाळा गेले आम्ही 7 ते 8 महिन्यापासून याच्यावरती पिंपरी चिंचवड आयुक्तांना वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे. केंद्र सरकारमध्ये पंतप्रधान मोदींपर्यंत आम्ही पत्र पाठवली आहेत, कॅगला पत्र पाठवली आहेत, आम्ही ईडीला पत्र पाठवली आहेत, सगळ्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला सुद्धा पत्र पाठवली आहेत. सगळ्यांना सांगितले की या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे. आज भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतानं या ठिकाणी जनतेच्या पैशाची लूट चाललेली आहे. आज 520 कोटीच्या एका कामामध्ये 170 कोटीचा घोटाळा झालेला आहे आणि एकूण 1300 कोटीच्या कामामध्ये 500 कोटीपर्यंतचा घोटाळा या ठिकाणी झालेला आहे. आम्ही त्यांचे जे माजी खासदार आहेत किरीट सोमय्या त्यांना दिवसा ढवळ्या सकाळी उठल्यापासून भ्रष्टाचार काढल्याशिवाय झोप येत नाही आणि त्यांनी सुपारी घेतलेल्या आहेत आमच्या लोकांच्या विरुद्ध. त्यांनी एक एक प्रकरणं काढून त्या ठिकाणी बदनाम करण्याचं काम महाविकास आघाडी सरकारला ते करत आहेत. तर त्यांना आम्ही विनंती केली की आमचे जे राज्यसभेचे गटनेते आहेत शिवसेनेचे नेते संजयजी राऊत साहेब यांनी त्यांच्याकडे फाईल पण दिली होती या सगळ्या घोटाळ्याची. त्यांना पत्र पण दिलं होतं की तुम्ही हे सगळे घोटाळे काढताय, तुमचं अभिनंदन, परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा स्मार्ट सिटीचा हा घोटाळा पण काढा. पण त्यांनी अकार्यक्षमता दाखवलेली आहे, त्यांना उत्तर पण देता आलं नाही. त्यामुळे प्रतिकात्मक आम्ही या ठिकाणी त्यांचा मार्च लावून त्या कार्यकर्त्याच्या हातात गिरीश सोमय्या बनून आम्ही स्मार्ट सिटीचा त्या ठिकाणी मागणी केली आहे घोटाळ्याची चौकशी करण्याची. आणि त्यांची उत्तरं तुम्ही बघितली की त्यांनी तुम्ही सगळं बघितलं आहेत की त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टी धुतल्या तांदळासारखी आहे, ती काही करू शकत नाही, म्हणून आम्ही त्यांचा बुरखा फाडून त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणलेला आहे. यांना आमचं जाहीर आव्हान आहे की पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचं जे भ्रष्टाचार झालेला आहे त्याची चौकशी करावी. इवन 2017 पासनं पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये जी सत्ता राबवत आहेत त्यांच्या संपूर्ण कामाची चौकशी करावी, म्हणजे आपल्याला कळेल की खरे गुन्हेगार कोण आहे.